पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्री परिषद आणि मंत्रिमंडळाची पहिली बैठक. गुजरातला धडकण्याची शक्यता असलेल्या वायू चक्रीवादळाचं अतिविध्वंसक चक्रीवादळात रुपांतर. या वादळाला सामोरं जाण्याच्या तयारीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक. महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षली हल्ल्यांचे प्रमुख सूत्रधार किरण कुमार आणि नर्मदा या नक्षली जोडप्याला तेलंगणात अटक. खासगी व्यापाऱ्यांसाठी तूरडाळ आयातीची मर्यादा दुप्पट, तर साठवणूक केलेली 2 लाख टन मसूर डाळ खुल्या बाजारात उपलब्ध करण्याचे सरकारचे नाफेडला निर्देश. आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्या टॉन्टन इथं होणार लढत, पावसामुळे आतापर्यंत 3 सामने वाया. नमस्कार, 11 बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. आता बातम्या विस्तारानं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नव्या केंद्रीय मंत्री परिषदेची नवी दिल्ली इथं पहिली बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान आपल्या सरकारच्या भावी वाटचालीचा आराखडा सादर करण्याची आणि योजनांबाबत माहिती देण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या यापूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळात मंत्रिमंडळाच्या नियमित बैठका होत असत. पंतप्रधानांनी काल केंद्र सरकारच्या सर्व सचिवांशी संवाद साधला आणि त्यांना प्रत्येक मंत्रालयाचा सुस्पष्ट लक्ष्यासहित पंचवार्षिक नियोजनाचा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. या मंत्री परिषद बैठकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची देखील बैठक होणार आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर आता चक्रीवादळात झालं असून त्याला वायू असं नाव देण्यात आलं आहे. उद्या सकाळी हे चक्रीवादळ पोरबंदर आणि महुआ दरम्यान वेरावळ आणि दीवजवळ गुजरात किनारपट्टी ओलांडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सौराष्ट्र आणि कच्छच्या किनाऱ्यावर उद्या आणि परवा मुसळधार पावसासह ताशी 110 किलोमीटर ते 135 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. या चक्रीवादळाचं रुपांतर अतिविध्वंसक चक्रीवादळात झालं असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी केलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला. लोकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलण्याचे निर्देश शहा यांनी दिले आहेत. गुजरात आणि देव इथं एनडीआरएफच्या 39 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून त्यामध्ये बचाव कार्य करणाऱ्या प्रत्येकी 45 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसंच बोटी, झाडं कापण्याची सामुग्री आणि दळणवळण यंत्रणा यांनी या तुकड्या सुसज्ज आहेत. लष्कराच्या 34 तुकड्या देखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयानं गुजरात आणि देवच्या प्रशासनाला सविस्तर निर्देश जारी केले आहेत. मनुष्यहानी होऊ नये तसंच मालमत्तेची जास्त हानी होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वीज पुरवठा, दळणवळण, आरोग्य, पिण्याचं पाणी यासारख्या अत्यावश्यक सेवा बाधित होणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि त्यावर परिणाम झाल्यास त्या पूर्ववत करण्यासाठी तातडीची पावलं उचलावीत असे निर्देश शहा यांनी दिले. केंद्रीय गृह मंत्रालय गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक ही राज्य आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांच्या सातत्यानं संपर्कात आहेत. वायू चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अरबी समुद्र खवळलेला राहील, त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे लक्षद्वीपसह केरळ ते गुजरात किनारपट्टीवर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचे प्रमुख सूत्रधार असलेल्या नक्षलवादी किरण कुमार आणि त्याची पत्नी नर्मदा या जोडप्याला महाराष्ट्र पोलिसांनी काल तेलंगणातून अटक केली. भाजपा आमदार भीमा मडावी यांच्यावर झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचं प्रमुख सूत्रधार हे जोडपं होतं. छत्तीसगडमधल्या दंतेवाडा इथं 9 एप्रिलला भीमा मडावी यांच्यावर नक्षलवादी हल्ला झाला होता. यात मडावी यांच्यासह त्यांच्या 4 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला होता. गडचिरोलीत कुरखेडा इथं महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झालेल्या नक्षलवादी हल्ल्यातही या जोडप्याचा सहभाग असल्याबाबतही पोलीस या जोडप्याच्या शोधात होते. किरण कुमार आणि नर्मदा हे नक्षलवाद्यांच्या राज्य समितीचे सदस्य होते. या दोघांवर प्रत्येकी 20 लाख रुपयांचं बक्षीस होतं. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 3 जणांचा बळी गेला आहे. या हिंसाचाराबद्दल सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपा परस्परांना दोषी ठरवत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात 10 जणांचा बळी गेल्याचा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्यापैकी 8 जण तृणमूल काँग्रेसचे आणि दोघे भाजपाचे कार्यकर्ते असल्याचं त्यांनी सांगितलं.
मात्र त्याचा तपशील त्यांनी दिला नाही. पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात काकीनाडा इथं एका जमावावर बॉम्ब फिरकावल्यानंतर त्यात 2 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले होते. तर पूर्व बुर्दवान जिल्ह्यात काही समाजकंटकांनी केलेल्या कथित मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढत झाली आणि तेव्हापासून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचार सुरू आहे. खासगी व्यापाऱ्यांसाठी तूरडाळ आयातीची मर्यादा दुप्पट म्हणजे 4 लाख टन करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. ही मर्यादा पूर्वी 2 लाख टन होती, ही वाढीव मर्यादा ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांच्या अध्यक्षतेखालील आंतर मंत्रालयीन समितीनं हा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या साठ्यामधली 2 लाख टन मसूर डाळ खुल्या बाजारात उपलब्ध करायच्या सूचना या समितीनं नाफेडला दिल्या आहेत. डाळींचे भाव वाढल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत, मात्र केंद्र सरकारकडे तूर डाळीसह इतर डाळींचा पुरेसा साठा आहे अशी माहिती रामविलास पासवान यांनी या बैठकीनंतर नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना दिली. डाळींची साठेबाजी आणि संभाव्य भाववाढ रोखण्याच्या उद्देशानं हे निर्णय घेण्यात आले. मोझांबिकमधून 2.5 लाख टन तूर डाळ आयात करायलाही या समितीनं परवानगी दिली आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष पथकानं उजव्या विचारसरणीचा कार्यकर्ता शरद कळसकर याला काल मुंबईत अटक केली. त्याला कोल्हापूरमधल्या न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयानं त्याला 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पानसरे यांच्या हत्येमध्ये कळसकरचा हात असल्याचं विशेष तपास पथकाला आढळून आल्यामुळे त्याला अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. पालघर शस्त्रसाठा प्रकरणी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात राज्य दहशतवाद विरोधी पथकानं त्याला अटक केली होती. नरेंद्र दाभोलकर गौरी लंकेश यांच्या हत्येतही कळसकरचा हात असल्याचा आरोप आहे. राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी केंद्र शासनानं राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मंजूर केलेले 12,522 कोटी रुपये त्वरित वितरित करावे अशी मागणी राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली आहे. नवी दिल्लीत विज्ञान भवनात केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीनं जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली देशातल्या सर्व राज्यांच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी लोणीकर यांनी ही मागणी केली. मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी 10,500 कोटींचं विशेष सहाय्य देण्याची विनंतीही त्यांनी केली. मागील 3 वर्षांपासून महाराष्ट्राला दुष्काळाची झळ पोहोचत असून यावर्षी राज्यातल्या 50% भागात दुष्काळी परिस्थिती आहे. हे पाहता दुष्काळ निवारणासाठी केंद्र शासनानं NRDWP मधून मंजूर केलेले 12,522 कोटी रुपये त्वरित देण्यात यावे असं लोणीकर म्हणाले. दुष्काळाच्या सर्वाधिक झळा सोसणाऱ्या मराठवाड्यात राज्य शासन वॉटर ग्रीड तयार करत आहे. या अंतर्गत 11 मोठ्या आणि मध्यम धरणांना जोडलं जाणार असून त्यामुळे या भागातला दुष्काळ कायमचा संपेल असा विश्वास लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केला. माजी नागरी हवाई वाहतूक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची काल दुसऱ्या दिवशीही सक्त वसुली संचालनालयाकडून 9 तास कसून चौकशी करण्यात आली. विमान वाहतूक क्षेत्रातल्या कोट्यवधी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पटेल यांची चौकशी सुरू असून आणखी काही दिवस त्यांची चौकशी चालण्याची शक्यता आहे. संचालनालयाच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयात पटेल यांची चौकशी झाली. मनी लॉन्ड्रिंग आणि सरकारी हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियाला झालेल्या तोट्याप्रकरणी ही चौकशी सुरू आहे. या प्रकरणी अटकेत असलेला कॉर्पोरेट मध्यस्थ दीपक तलवार यानं पटेल यांच्याशी असलेल्या घनिष्ठ मैत्रीचा लाभ घेत खासगी विमान कंपन्यांना लाभ होणारे निर्णय मंत्रालयाकडून करवून घेतले. या निर्णयांमुळे एअर इंडियाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला असं सक्त वसुली संचालनालयानं आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे. तलवारनं आपल्या मैत्रीचा गैरफायदा घेत कतार एअरवेज, अमिरात आणि एअर अरेबिया अशा खासगी कंपन्यांना लाभ मिळवून दिले असंही संचालनालयानं म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातल्या पूस गावातली सरकारी जमीन बळकावल्याप्रकरणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं काल दिले. बीडच्या आंबेजोगाई तालुक्यातल्या पूस गावातली सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम दिली होती, मात्र धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून आपल्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी ही जमीन विकत घेतली असा आरोप याचिकाकर्ते राजाभाऊ फड यांनी केला आहे. सरकारनं इनाम दिलेल्या जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार होऊ शकत नाही, मात्र मुंडे यांनी दबाव आणून हा व्यवहार केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.
ही कृषी जमीन असून व्यवहारासाठी अकृषक दाखवल्याचंही याचिकेत म्हटलं आहे. फड यांनी या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, मात्र पोलिसांनी त्या तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. मुंडे यांनी मात्र हा आरोप फेटाळला असून साखर कारखान्यासाठी नियमानुसारच जमीन खरेदी केली असल्याचा दावा केला आहे. रत्नाकर गुंटे यांच्या भ्रष्टाचाराप्रकरणी आवाज उठवल्यामुळे राजकीय सूडबुद्धीतून आपल्याविरुद्ध हा कट केला गेला आहे असं मुंडे यांनी म्हटलं आहे. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचंही मुंडे यांनी स्पष्ट केलं. 11वीची प्रवेश प्रक्रिया समान पातळीवर आणण्यासाठी एसएससीप्रमाणे सीबीएसई आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशही लेखी गुणांच्याच आधारे व्हावेत यासाठी केंद्राशी चर्चा करणार असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक आणि पालक यांच्यासोबत तावडे यांची काल मुंबईत बैठक झाली, त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना यंदा अंतर्गत गुण बंद करण्यात आल्यानं त्यांना मिळालेल्या लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर 11वीची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. याच पद्धतीनं सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर 11वीत प्रवेश देण्यात यावा, प्रवेशाच्या वेळी त्यांचे तोंडी परीक्षेचे अंतर्गत गुण ग्राह्य धरू नयेत अशी सूचना या बैठकीत मुख्याध्यापक आणि पालकांनी केली. या सूचनेला तावडे यांनी अनुकूलता दर्शवली. मुख्याध्यापक आणि पालक यांनी केलेल्या या सूचनेसंदर्भात राज्य सरकार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री, त्याचप्रमाणे सीबीएसई आयसीएसई बोर्ड यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेईल असं तावडे म्हणाले. सीबीएसई आयसीएसई फक्त रिटर्न एक्झाम जी झाली आहे त्याच मार्कावर प्रवेश गृहीत धरले जावेत, म्हणजे एसएससी सुद्धा रिटर्न एक्झामवर प्रवेश, सीबीएसई आयसीएसई पण रिटर्न एक्झामवर प्रवेश अशी सूचना आली आहे. या सूचनेबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, सीबीएसई बोर्ड, आयसीएसई बोर्ड या सगळ्यांशी चर्चा आज उद्या आम्ही पूर्ण करून त्यावर नंतर येत्या काळात निर्णय घेऊ. स्वच्छ वारी, निरोगी वारी, निर्मल वारी, हरित वारी हा अतिशय उत्तम उपक्रम असून शासन या उपक्रमासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. समर्थ भारत अभियानाअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना, आळंदीत देहू पंढरपूर राष्ट्रीय दिंडी सल्लागार समितीच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या अभियानात 30 ते 35 हजार महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. 22 जूनला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 20 हजार विद्यार्थी स्वच्छ वारी, निरोगी वारी, निर्मळ वारी, हरित वारी याचा महासंकल्प करणार आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी कडुलिंबाची 20 हजार रोपं दिली जाणार आहेत. हे विद्यार्थी वारीच्या मार्गावर ही रोपं लावतील. या उपक्रमाचं फडणवीस यांनी कौतुक केलं. विद्यार्थ्यांना वारीच्या परंपरेशी जोडणं अतिशय उत्तम पायंडा आहे. युवा पिढीकडून हे मोठं समाजकार्यच घडणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. या बैठकीला राज्याचे विविध मंत्री, अधिकारी आणि शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ उपस्थित होते. राज्यातल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर मानधनाच्या 50% रक्कम दरमहा निवृत्तीवेतन म्हणून देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे असं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या प्रतिनिधींनी मुंबईत मंत्रालयात मुंडे यांची भेट घेतली. केंद्र सरकारनं जाहीर केलेली मानधन वाढ अंगणवाडी सेविकांना लवकरात लवकर मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. राज्यात लोकपाल आणि लोकायुक्त कायदाहून 5 वर्ष उलटली तरी लोकायुक्तांची निवड झाली नव्हती याबाबत आदर्श मसुदा तयार करण्याकरता पुण्यातल्या यशदा संस्थेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत संयुक्त मसुदा समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत तयार होणारा मसुदा विधानसभेच्या पटलावर चर्चेसाठी ठेवण्यात येईल. तिथं तो संमत झाला तर त्याचं कायद्यात रुपांतर होणार आहे. अण्णा हजारे यांनी याबाबत समाधान व्यक्त केलं. लोकपाल, लोकायुक्त हा जो कायदा केला, लोकपालची नियुक्ती झाली, आता लोकायुक्त कायदा जो महाराष्ट्रात करायचा आहे तर तो आदर्श कायदा व्हावा. जसा माहितीच्या अधिकाराचा कायदा देशाला एक मार्गदर्शक ठरला तसा हाही कायदा मार्गदर्शक ठरावा या संबंधाने चर्चा चालल्या.
शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून नागपुरात किल्ले प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवाजी पुतळा महाल इथं विविध किल्ल्यांच्या प्रतिकृतींच्या या प्रदर्शनाचं नगरसेवक सुमिता देशपांडे यांच्या उपस्थितीत मशाल पेटवून उद्घाटन करण्यात आलं. या प्रदर्शनात शिवनेरी, प्रतापगड, रायगड, नागपूरचा भुईकोट किल्ला यांच्यासह विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. या किल्ल्यांची स्थिती आणि त्यांचं विविध प्रकारचं महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून करण्यात आला आहे. 15 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा होणार असून यावेळी शिवाजी महाराजांची पालखी निघणार आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उत्तम सुरुवात करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर आणि तडाखेबाज फलंदाज शिखर धवनच्या अंगठ्यात फ्रॅक्चर आढळल्यामुळे पुढील किमान 2 सामने त्याला संघाबाहेर राहावं लागणार आहे. रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातल्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या धवनच्या हातावर नाथन कुल्टर नाईलचा चेंडू आदळल्यामुळे त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला मार लागला. त्याची पर्वा न करता धवननं 109 चेंडूत 117 धावा केल्या होत्या. परवा गुरुवारी न्यूझीलंडबरोबर होणाऱ्या सामन्यात तो खेळू शकणार नाही. जर धवनला या संपूर्ण स्पर्धेतून बाहेर जावं लागलं तर धवनच्या जागी ऋषभ पंत, अंबाती रायडू आणि श्रेयस अय्यर यांच्या नावांचा विचार सुरू असून पंतची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र 2 आठवड्यात धवनची दुखापत बरी झाली तर बदली खेळाडू पाठवण्याची वेळ येणार नाही असंही बीसीसीआयनं स्पष्ट केलं. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्या टॉन्टन इथं लढत होणार आहे. ऑस्ट्रेलियानं 3 पैकी 2 सामने जिंकले असून पाकिस्ताननं पहिल्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर यजमान इंग्लंडला धूळ चाळण्याची कामगिरी केली होती, त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. दरम्यान काल बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या स्पर्धेत पावसामुळे आतापर्यंत 3 सामने रद्द झाले आहेत. हवामान. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यांचा जोर काल अधिकच वाढल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणच्या समुद्रात जोरदार लाटा उसळत आहेत. यामुळे मच्छीमार बांधव आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. काल संध्याकाळी देवबाग दांडी परिसरात समुद्राचं पाणी घुसलं. काही घरांमध्येही पाणी शिरलं आहे. काही ठिकाणी समुद्राचं पाणी थेट रस्त्यावर असून आजरा गौडवाडी इथं समुद्राचं पाणी पुलावरून वाहत होतं. बंदर विभागानं धोक्याची सूचना देणारा 3 नंबरचा बावटा मालवण बंदरात लावला आहे. रत्नागिरीतही वादळी वाऱ्यासह पावसानं तडाखा दिला. नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांमध्ये ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. वीज पडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून 4 लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला. येत्या 36 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज, तसंच कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याच काळात विदर्भात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्री परिषद आणि मंत्रिमंडळाची पहिली बैठक. गुजरातला धडकण्याची शक्यता असलेल्या वायू चक्रीवादळाचं अतिविध्वंसक चक्रीवादळात रुपांतर. या वादळाला सामोरं जाण्याच्या तयारीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक. महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षली हल्ल्यांचे प्रमुख सूत्रधार किरण कुमार आणि नर्मदा या नक्षली जोडप्याला तेलंगणात अटक. खासगी व्यापाऱ्यांसाठी तूरडाळ आयातीची मर्यादा दुप्पट, तर साठवणूक केलेली 2 लाख टन मसूर डाळ खुल्या बाजारात उपलब्ध करण्याचे सरकारचे नाफेडला निर्देश. आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्या टॉन्टन इथं होणार लढत, पावसामुळे आतापर्यंत 3 सामने वाया. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.